नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हल्टर नेक बेबी फ्रॉक बघणार आहो। आणि समर आहे तर यासाठी आपल्याला लूज कपडे हवे असतात, तर इथे इलास्टिकचा वापर न करता आणि फिटिंगची शिलाई न लावता जी आहे मी इथे फ्रॉक हा रेडी केलेला आहे। तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया। तर इथे बघा, हा मी फॅब्रिक घेतलेला आहे, हा 1.25 मीटर मी जे आहे तो चिकनकारीचा फॅब्रिक घेतला आहे। सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने 2 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे बघा, 24 इंच पूर्ण फ्रॉकची लेंथ आहे, 8 इंचाचा जो आहे तो आपला टॉपपार्ट रेडी राहणार आहे आणि इथे 16 इंचाचा खालचा घेर राहणार। त्यात आपण खाली जी आहे एक प्रिल लावणार आहोत, ती 4 इंचाची राहणार आहे आणि त्या मधामध्ये आपण लेस लावणार आहोत कॉटनची, जेणेकरून आपल्या फ्रॉकचं लुक जे आहे ते आणखी जास्त उठून दिसणार। सगळ्यात आधी वरच्या साईडने मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे मी 12 इंचावरती जी आहे एक मार्क करून घेतला। 1.5 इंच आपली लेंथ होती तर 1 इंच त्यात एक्स्ट्रा घेतला। आता इथे बघा, आपल्याला प्रिल रेडी करायची आहे, ते संपूर्ण घेरा हा इथे 24 इंचाचा आहे, डबल 23 इंचाचा आहे आणि डबलमध्ये 46 इंचाचा राहील। तर आपण ए लाईन फ्रॉक बनवणार आहोत, वरती एक आपली सिंगल लेअर राहील आणि खाली जे आहे ते डबल लेअर राहील, ठीक आहे। आता इथे इथे बघा, इथे मी 4 इंचाचा आपल्याला घेर हवा आहे तर इथे खाली 5 इंचावरती मार्क केलं। अशा पद्धतीने 5-5 इंचाच्या 2 स्ट्रीप आपल्याला ज्या आहे त्या ड्रॉ करायच्या आहे। वरचा आपला पहिला घेरा आणि त्या घेरायला ह्या 2 5-5 इंचाच्या स्ट्रीप लागणार, त्याच्यानुसार आपल्या प्लीट्स पडणार। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, एवढा कापड उरला आहे यात इझिली आपलं टॉप पार्ट निघून जाणार। आता मी याचं कटिंग करून घेतलं, आता आपण टॉप पार्ट बघूया। टॉप पार्ट आणि चेस्टच्या अकॉर्डिंग मी इथे 2 कापड घेतलेले आहे, 1 डबल फोल्ड करून घेतला आहे अशा पद्धतीने। आणि इथे बघा, आता आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर इथे सगळ्यात आधी आपलं इथे बघा, वरती जी आहे कापड कमी जास्त एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली। स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला बाळाचं फुल शोल्डर आहे त्याचं अर्ध करायचं आहे। तर इथे अर्ध शोल्डर जे आहे 4.75 जे आहे ते आलेलं आहे। तुमच्या बाळाचं जेवढं शोल्डर असेल, म्हणजे तुम्ही हा फ्रॉक कोण्याही साईजसाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत इझिली करू शकता। गळ्याच्या साईडने मी 1.5 इंचावरती इथे मार्क केला आणि खाली जे आहे 1/2 इंच इथे आपल्याला डाऊन जायचं आहे। आणि इथे जिथे 1.5 इंच मार्क केला आणि जिथे आपण 1.5 इंच 1/2 इंच खाली डाऊन गेलो तिथे आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली। क्रॉस लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला आर्मोलचं मार्किंग करायचं आहे। तर मी इथे आर्मोल देखील जेवढं आपलं शोल्डर घेतलं तेवढंच इथे आर्मोल देखील घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे, ही आता आपली चेस्ट लाईन झाली आहे। आता तुमच्या बाळाची इथे जेवढी चेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि त्याचा चौथा पार्ट काढायचा आहे। तर इथे बघा, मी इथे 6.5 इंचावरती मार्क करत आहे आणि 6.5 इंचावरती मार्क केल्यानंतर 1/2 इंच जे आहे फिटिंगसाठी मार्क करणार आहे। आपला फ्रॉक हा लूज होणार आहे आणि आपण यात मधामध्ये नाडी लावणार आहोत, जेणेकरून आपल्या ग्रीस ज्या आहे त्या व्यवस्थित येतील। 4 इंच इथे आपल्याला लूजिंग ॲड करायचं आहे। आता मी इथे टॉप पार्टची लेंथ टाकणार आहे, 8 इंचाची टॉप पार्टची लेंथ आहे तर मी इथे 9 इंचावरती मार्क करत आहे आणि स्केलच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। लाईन ड्रॉ करून झाली की चेस्ट आणि वेस्टचं मार्किंग जे आहे ते आपलं सारखंच आहे, म्हणून दोन्ही लाईन मी सरळ सरळ ड्रॉ करून घेतल्या। आपला संपूर्ण पार्ट जो आहे तो 7 इंचाचा मी इथे घेतलेला आहे। अशा पद्धतीने झाल्यावरती आता इथे आपल्याला बघा, इथे ऑनफोल्डच्या साईडने आपल्याला नाडी टाकायची आहे, गळ्याच्या साईडने आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा नाही आहे, डायरेक्टली आपण नाडी टाकणार आणि त्या नाडीमध्येच ग्रीज येणार। तर इथे बघा, वरती मी इथे 1 इंचावरती मार्क केलं आणि खाली जे आहे ते 2 इंचावरती मार्क केलं। अशा पद्धतीने एक मार्किंग 2 इंचावरती आणि एक मार्किंग जे आहे ते 1 इंचावरती, म्हणजे समोरचा गळ्याची लेंथ जी आहे ती आपली 3 इंचापर्यंत राहणार आणि मागच्या गळ्याची लेंथ जी आहे ती आपली 2 इंचापर्यंत जे आहे आपली पट्टी फोल्ड यामध्येच करणार। तर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपण इथे जेवढं शोल्डर घेतलं त्यापेक्षा इथे आपल्याला 1 इंच जे आहे अशा पद्धतीने 1 किंवा 1/2 इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे। तर मी इथे 1/2 इंचावरती मार्क केलं, आपल्याला 1/2 इंच यातून मायनस करायचं आहे आणि 1/2 इंच आपलं पाव 1/2 इंच दोन्ही साईडने जे आहे पट्टी फोल्डमध्ये जाणार आणि आर्मोलचा जो आहे तो मी इथे अशा पद्धतीने आकार देऊन दिलेला आहे। यात जे आहे व्यवस्थित म्हणजे शोल्डर मायनस झाल्यानंतर आपण इथं कोणतेही शोल्डर पट्टी वगैरे काहीच ठेवणार नाही, त्यात नाडी टाकू आणि नाडी टाकल्यानंतर त्या ग्रीज खूप छान येणार आणि बाळाला फ्रॉक जो आहे तो खूप छान आपला दिसेल। तर इथे वरती पण आपण जेवढं मार्किंग केलेलं आहे ही पट्टी आपण फोल्ड करणार आणि 1/2 इंचाचं यात गॅप ठेवणार आणि यातून आपण नाडी टाकणार। अशा पद्धतीने आपलं मार्किंग जे आहे ते झालेलं आहे। आता आपण याचं कटिंग करूया। कटिंग करून झालेलं आहे तर इथे बघा, सगळ्यात आधी वरचा नेक आपल्याला कट करायचा आहे, जिथे आपण 1/2 इंच शोल्डर डाऊन गेलो होतो ती कट करून घेतलं।
आणि हा बॅक पार्ट मी साईडने काढून घेतला. आता आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो कट करायचा आहे अशा पद्धतीने आपण, आणि आपण जिथे मार्किंग केलं होतं तिथपर्यंतच आपला कापड आतमध्ये जाऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने एक फोल्ड आणि नंतर आपल्याला थोडा गॅप, अर्धा पाव इंचाचा गॅप सोडत आणखी एक फोल्ड, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट्स जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे. हा आपला टॉप पार्ट आहे आणि हे आपल्या खाली 5-5 इंचाच्या दोन लेयर काढल्या होत्या त्या आहे. त्या आपल्याला जोडताना अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून जोडून घ्यायचे आणि शिलाई लावून द्यायची आहे. आणि हा आपला वरचा घेर राहील. वरचा घेर जो आहे तो आपल्या टॉप पार्टच्या अनुसार जो आहे त्यानुसार आपल्या प्लीट्स पडणार. जर जास्त कापड असेल तर जास्त प्लीट्स टाका आणि कमी असेल तर कमी टाका. तर कमी टाकल्या त्याच खूप छान राहील, कारण की आपला खालचा खाली आणखी लेयर एक वाढेल आणि आणखी जो घेर आहे तो जास्त वाढेल. तुम्ही बघू शकता माझा एवढा कापड जास्त आहे तर मी यात एवढ्या प्लेट बसेल, एवढ्याच प्लेट छोट्या छोट्या ज्या आहे त्या टाकणार आहे. आणि फर्स्ट नंबरच्या लेयरच्या खालच्या पार्टनुसार आपण 5-5 इंचाच्या दोन पट्ट्या काढल्या होत्या त्या त्याच्या प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर आता आपण याचं स्टिचिंग बघूया. तर इथे बघा अशा पद्धतीने प्लीट्स टाकून जे आहे टॉप पार्टच्या मापानुसार मी खालचा घेरा जो आहे तो कट करून घेतला आणि ह्या घेऱ्याच्यानुसार जे आहे त्या आपण 5-5 इंचाच्या स्ट्रीप कट केल्या होत्या त्याच्या प्लीट्स टाकून घेतल्या. आता आपल्याला याच्या मधात जी आहे ती लेस लावायची आहे. ती लेस लावल्यानंतरच दोन्ही लेयर्स जे आहे ते आपल्या एकमेकांसोबत अटॅच होऊन जाणार. तर ही लेस अशा पद्धतीची आहे, कॉटनची, मधात यांच्या खिडक्या आहे आणि वरती आपल्याला शिलाई लावायची आहे. तर सगळ्यात आधी 1/2 इंच असा कापड दुमडून जो आहे आपल्याला याला शिलाई लावून घ्यायची आहे. खालच्या घेराला मी प्लीट्स टाकून अशा पद्धतीने कवर आधीच करून घेतलेला आहे. आता आपण या पार्टला अशा पद्धतीने करून घ्यावं. माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला आहे. अशा पद्धतीने आपण प्लीट्स टाकल्यानंतर लेस अशी ठेवली आहे आणि 1/2 इंच ही लेस जी आहे ती आपण आतमध्ये जाऊ देणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला डबल शिलाई लावायची आहे, कारण की ही लेस कशी पातळ उलनची आहे त्यामुळे आपली शिलाई निघायला नको म्हणून. आणि दुसरी लेअर आपल्याला अशा पद्धतीने वरून जोडायची आहे. पहिल्या लेयरला आपण लेस जी आहे मेन फॅब्रिक खाली आणि लेस वरती असं ठेवून कट जे आहे ते जॉईन केलेलं होतं आणि ही दुसरी लेस जी आहे ती अशा पद्धतीने जॉईन करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला घेरा अशा पद्धतीने झालेला आहे. आता इथे मी एक त्रिकोणी म्हणजे आपली बायस पट्टी घेतलेली आहे जशी आपण गळ्याला करायला घेतो त्याप्रमाणे. आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला आर्महोलवरती जी आहे ती जोडून घ्यायची आहे. याला आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे. कट्स लावून झाल्यानंतर वरून जी आहे ती आपल्याला दापटीप लावून घ्यायची आणि इथे आपल्याला 1/2 इंच कापड आतमध्ये जाऊ द्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आणि त्यानंतर असे कट्स लावायचे. कट्स लावल्यानंतर जे आहे अशा पद्धतीने दापटीप लावायची. दापटीप लावून झालं की याला आपल्याला अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि व्यवस्थित कोणतीही ग्रीज न येऊ देता आणि आपला कापड जो आहे तो पलटू न देता स्टिच लावून घ्यायची. असे दोन्ही साईडने आपल्याला आर्महोल जे आहे ते आपले रेडी करून घ्यायचे आहे. या फ्रॉकचा लुक तुम्ही रेडी झाल्यानंतर बघू शकता की खरंच खूप छान आलेला आहे. आणि हा फॅब्रिक जर चिकनकारी या प्युअर कॉटनमध्ये जर आपण घेतला तर लुक जे आहे ते आणखीच जास्त उठून दिसणार. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. खूप छान असा आपला व्हिडिओ आजचा झालेला आहे. याला देखील आपण छोटे छोटे कट्स लावून घेतले आणि याच्यावरती आपण डापटीप जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि अशी शिलाई देखील आपण लावून घेतली आहे. आता याला आपण दुमडून आणखी जे आहे अशा पद्धतीने आर्महोल रेडी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही आर्महोल आपले रेडी झालेले आहे. आपण नाडापट्टी आता जी आहे ती रेडी करूया. तर अशा पद्धतीने 1/2 इंच आतमध्ये कापड दुमटला आणि त्यानंतर अशा पद्धतीने 1/2 इंचाचा किंवा 1/2 इंचाचा गॅप ठेवत जे आहे, म्हणजे तुमची दोरी किती आहे त्यावरती हे डिपेंड आहे. तर माझी दोरी मी बारीकच लावणार म्हणून त्यामुळे मी 1/2 इंचाचा स्पेस ठेवला आहे. 1/2 इंचापेक्षा कमी देखील असू शकते. तर अशा पद्धतीने जे आहे आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे आणि कॉर्नरवरती शिलाई लॉक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला जो आहे टॉप पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. तसाच आपल्याला बॅकचा देखील अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे. आता इथे बघा आपल्याला घेर जे आहे वेगळे वेगळे जॉईंट करायचे आहे, पण त्याआधी आपल्याला नाडी टाकण्यासाठी अशा पद्धतीची पट्टी घ्यायची आहे. तर मी ही 1/2 इंचाची पट्टी घेतली, त्याचे कॉर्नर्स जे आहेत सगळे व्यवस्थितरित्या असे दुमडून घेतले आणि यातून आपली नाडी जाणार. इलास्टिक आपण इथे लावणार नाही आहे. आता इथे बघा याचं सेंटर काढून घेतलं, सेंटरवरती मार्क केलं आणि ही पट्टी घेतली. पट्टीचं देखील सेंटर काढून घेतलं आणि दोन्ही साईडने सेंटरमधून मी इथे पट्टी ठेवलेली आहे. आणि फिटिंगच्या साईडने बघा दोन्ही साईडने मी 1/2-1/2 इंचाचा गॅप ठेवलेला आहे, जेणेकरून आपली फिटिंगच्या शिलाईमध्ये जी आहे
ती पट्टी यायला नको म्हणून तर दोन्ही साईडने दीड दीड इंचाचा पेस्ट ठेवत अशा पद्धतीने मी शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपल्याला टॉप पार्ट जोडायचा आहे घेऱ्याला, तर अशा पद्धतीने खालचा घेरा घेतला आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवत जी आहे शिलाई लावून घेतलेली आहे। आता इथे शिलाई लावताना आपण जी नाडापट्टी आतमध्ये लावली ती पट्टी पूर्ण आतमध्ये दबू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। एकदा आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे पट्टी आतमध्ये आली की नाही, तर आपली पट्टी व्यवस्थित आलेली आहे आणि आणखी एक मी डबल शिलाई यावरती लावून घेतली। अशा पद्धतीने आपले जे आहे दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहे। आता आपल्याला साईडने जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आहे, फिटिंगची शिलाई। आपण इथे मार्जिन फक्त अर्धा इंच ठेवलं होतं, तर फक्त आर्महोलच्या साईडने आपण थोडं जास्त कापड घेत जे आहे अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घेऊ आणि बाकीचं जे आहे आपल्या वेस्टपासून तर पूर्ण खालचा घेऱ्यापर्यंत आपल्याला अर्धा इंचाचा गॅप देत शिलाई लावून घ्यायची आहे। दोन्ही लेस आपल्या दोन बॅक आणि फ्रंट पार्टच्या एकाच साईडने आल्या पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे। कमी जास्त असेल तर इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला हाच ड्रेस अस्तरचा करायचा असेल तुम्ही याच पद्धतीने फॉलो करू शकता। खाली आपल्याला घेऱ्याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे। इथे असं संपूर्ण फ्रॉकला स्टिच लावून घेतली। आता आपल्याला यामध्ये नाडी बनवायची आहे, तर नाडी इथे आपण तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती घ्यायची आहे ते घ्यायची। इथे मी इथे एक इंचाची जी आहे ती पट्टी घेतलेली आहे आणि त्यावरती मी पाव इंच फक्त शिलाईमध्ये जाऊ दिलं। अशा पद्धतीने नाडी तयार करून घेतली आपल्या वरती गळ्यासाठी आणि खाली कमरेसाठी सुद्धा, आणि अशा पद्धतीने मी सरळ करून घेतली आणि सेफ्टी पिनच्या मदतीने अशी मी गळ्यामध्ये जी आहे ती टाकून घेणार आहे। आणि आपल्याला याच्या खाली जे आहे टेसल्स लावायची आहे, म्हणजेच लटकन, जेणेकरून आपण फ्रॉक घालताना काढताना ती नाडी आतमध्ये जायला नको आणि लुक आपल्या फ्रॉकचं जे आहे ते खूप सुंदर येईल म्हणून। तर अशा पद्धतीने इथे मी नाडी घालून घेतली आहे। तशीच आपल्याला कमरेच्या फिटिंगच्या साईडने देखील जी आहे अशा पद्धतीची नाडी आतमध्ये टाकून घ्यायची आहे मागून आणि पुढून। आणि ही नाडीसाठी जो आपण हा पार्ट एवढा पोर्शन बनवलेला आहे तो मी मागच्या साईडने देखील सेमच बनवलेला आहे, कारण की आपली नाडी ही मागूनसुद्धा येईल आणि ती अशी वरून दिसण्यापेक्षा आतमधून गेलेली कधीही छान दिसेल आणि त्याचं लुक खूप छान येईल। आपण त्याला इझिली ॲडजस्ट करू शकू ग्रीज आणून घालताना, त्याप्रमाणे मी इथे अशा पद्धतीने लावून घेतली आहे त्याच्या हिशोबाने। तर अशा पद्धतीने इथे नाडी काढून घेतली। आता आपल्याला मागून फिरवून देखील अशाच पद्धतीने आतमध्ये नाडी टाकून घ्यायची आहे। नाडीपट्टी ही आपल्याला जास्त ठेवायची नाही, जर तुम्ही इथे एक इंचाची किंवा 1/4 इंचाची ठेवली तर त्याचं लुक कुठेतरी वेगळंच दिसेल आणि ही छोटी पट्टी बनवल्यामुळे कुठेच आपली म्हणजे पट्टी दिसणार नाही की आपण इथे पट्टी बनवलेली आहे बा म्हणून। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी नाडी जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि याला आता आपल्याला लटकन लावायची आहे। तर लटकन तुम्ही इथे फोटोमध्ये बघूच शकता। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।